स्वतःच्या मुलाच्या नावाने नावाचा बोर्ड लावलेला आहे आणि प्रेक्षकांना पहिल्यांदाच अशी पद्धत झाली का? आम्हाला खूप आनंद होतोय. आम्ही विजूभाऊच्या गॅलरीत बसलो हे आणि आमच्या मनाला इतका आनंद झाला की खूपच, कारण तो इतका हट्टी होता लहानपणी आणि हुशार पण तितकाच होता. महाराष्ट्र केसरी 2023-24 फुलगाव या ठिकाणी संपन्न होत आहे. विशेष म्हणजे प्रत्येक महाराष्ट्र केसरी पालवानांची वेगवेगळी गॅलरी केलेली आहे आणि पाठीमागं बघू शकता तुम्ही ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजयभाऊ चौधरी यांच्या नावानं ही गॅलरी केलेली आहे. आणि एक कौतुकाची गोष्ट म्हणजे योगायोग म्हणू शकतो आपण की विजूभाऊचे आई वडील या ठिकाणी कुस्ती स्पर्धा बघण्यासाठी आलेले आहे आणि निव्वळ योगायोग आहे की एका आपल्या मुलांच्या नावे जी गॅलरी बनवलेली आहे आणि त्या गॅलरीमध्ये बसण्याचा योग हा आई वडिलांना मिळावा आणि हा सगळ्यात मोठा सुवर्ण क्षेत्र आई वडिलांसाठी. तर आई वडील आहे त्यांची छोटीशी बाईट घेऊया, त्यांना काय वाटतं या स्पर्धेबद्दल आणि विजूभाऊविषयी आणि या गॅलरीबद्दल जे नाव आहे त्याच्याबद्दल पण आपण थोडं जाणून घेऊया. मी ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजयभाऊ चौधरी यांचे आई वडील आहेत आणि त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी हे सगळे कुस्ती शौकीन प्रेक्षक मंडळी या ठिकाणी आलेले आहेत. स्वतःच्या मुलाच्या नावानं जे प्रेक्षकांना बसण्यासाठी गॅलरी बनवली जाते. आता महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2023-24 फुलगाव या ठिकाणी संपन्न होत आहे आणि प्रत्येक महाराष्ट्र केसरी पालवान म्हणजे बरेचसे पालवानांच्या नावे जी गॅलरी बनवलेली आहे आणि योगायोग म्हणा की ट्रिपल महाराष्ट्र केसरी ACP विजयभाऊ चौधरी यांच्या नावानं जी गॅलरी बनवलेली आहे हीच गॅलरी आहे आणि त्याच्यामध्ये आई वडील बसलेले आहेत आणि इथनं कुस्तीचा आस्वाद घेत आहेत. बरेचसे कुस्त्या महत्त्वपूर्ण चालू आहेत आणि वस्ताद आहेत त्यांच्या स्वतःच्या मुलाच्या नावाने नावाचा बोर्ड लावलेला आहे आणि प्रेक्षकांना पहिल्यांदाच अशी पद्धत झाली का? विजय चौधरी गॅलरी आम्हाला बसण्याचा योग आलेला आहे, आम्हाला समाधान वाटलंय. काय सांगाल, आज महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा चालू आहे, अनेक असे पालक पण तुमच्याप्रमाणे जे की आज विजयभाऊ चौधरी 3 वेळ महाराष्ट्र केसरी झाले आणि ते नशीबवान आहेत खरोखर. आज कित्येक वर्ष झालं, बरेचसे पालवान मेहनत करतात, प्रत्येक आई वडील तुमच्याप्रमाणे येत असतात, पण आज त्यांचे इथं जे खेळाडू आहेत त्यांचे पण आई वडील आले असतील. ज्यावेळेस विजूभाऊची कुस्ती महाराष्ट्र केसरीसाठी चालू होती त्यावेळेस तुम्ही प्रत्यक्षात मैदानामध्ये आला होतात काय? नाही, मी तेव्हा मैदानामध्ये नाही आलो, माझं त्याच्यावर हे प्रेशर येऊ नये म्हणजे काही आलो नाही. पण आमचे मित्र आमच्या तालुक्याचे जे अध्यक्ष सुनील देशमुख ते काही सगळे मंडळी हजर होती आणि त्यांनी मला सांगितलं तुम्ही आल्यामुळे थोडं प्रेशर येतं बा विजयवर, तुम्ही काही येऊ नका असं मला सांगितलं, त्यामुळे मी काही आलो नाही. आता 3 वेळेस झाले, 3 वेळेस आलेलं नाही, आलो 3 वेळेस मी नाही आलो. बरं, आता विजूभाऊ बद्दल काय सांगाल की एवढं मोठं स्वप्न तुमचं पूर्ण केलेलं आहे, पोलीस गेम्स मध्ये आहे, खूप मोठं पद आहे, परंतु मानाची महाराष्ट्र केसरीची स्पर्धा एक नाही तर 3 वेळेस मिळेल आहे, काय सांगाल? 3 वेळेस आमच्या परिसरात आमच्या जिल्ह्यात सगळ्यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात मोठं नाव कमावलं आणि त्याच्याने परत ऑलिम्पिकमध्ये आता विश्वविजेता झाले 2023 आमच्या सगळ्या याच्यात समाधान झालं वसुंधरा महाराष्ट्रात समाधान झालं सगळं, सगळ्यांची इच्छा पूर्ण केली बा विजय चौधरी आमच्या घराची महाराष्ट्राची आमच्या दोज बिरादरांची असं. आणि सोबत मातुश्री पण आहेत विजूभाऊच्या. मातुश्री काय सांगाल की मुलांच्या नावे जी गॅलरी बनवलेली आहे त्याच्यामध्ये तुम्ही बसलात आणि कुस्त्या बघताय? आम्हाला खूप आनंद होतोय. आम्ही विजूभाऊच्या गॅलरीत बसलो हे आणि आमच्या मनाला इतका आनंद झाला की खूपच, कारण तो इतका हट्टी होता लहानपणी आणि हुशार पण तितकाच होता. मी सर्व कामं करायचा आणि सगळं काही त्याला मातीत खेळायची जास्त आवड होते, मातीतलाच पहिलवान झाला तो. मशीनचा आवरायचा, घरातला आवरायचा, सर्व आवरायचा, सर्वांचं काम ऐकायचा, आई वडिलांना तर खूपच जीव लावतो.
मंडळी विजय भाऊ चौधरी यांच्या मातोश्री आहेत आणि आई वडील दोघं पण कुस्ती बघण्यासाठी आल्यात. काकी, महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये विजय भाऊ ज्यावेळी महाराष्ट्र केसरी झाला त्यावेळेस तुम्ही गेलताय का? तुम्ही पण आम्ही बघायला येतच नव्हतो, माझा कसं तरीच होऊन जायचं. त्याची कुस्ती बघताना मी देवाजवळ घरी जप करायचे आणि मुली यायच्या बघायला. बिजू बाबा एकदम छान वाटतं आम्हाला, आम्ही कुस्त्या बघतो तिथून. नाव बघितलं? नाव बघितलं ना वरती. नक्कीच मंडळी, स्टेजवर बसलेले तिथनंच मी वस्ताद सांगितलं आणि वस्ताद पण बघितलं की महाराष्ट्र केसरी सगळ्या पालवानांच्या नावे गॅलरी बनवलेली आहे आणि खरोखर भारी वाटतंय की कुस्ती क्षेत्रामध्ये विजूभाऊचं खूप मोठं नाव आहे, त्याग आहे आणि आई वडिलांचं खूप मोठा आशीर्वाद आहे. आणि कोणत्याही असो जगाच्या पाठीवर कुठं जरी गेलं तर वडिलांच्या आई वडिलांच्या नावाने मुलांना ओळखलं जातंय, पण आज विजूभाऊंच्या नावे त्यांच्यामुळं मोठं नाव आहे सोडा, परंतु एक विजूभाऊंचे आई वडील या नात्यानं आपण त्यांच्याकडे आलो, छोटीशी बाईट घेतलं. त्यांना पण खूप चांगलं वाटलं की मुलांच्या नावे गॅलरी बनवलेली आहे. आणि सगळ्यात मोठा आनंद हाच असतो की मुलांच्या नावे काहीतरी आठवण असते कुस्ती क्षेत्रामध्ये, जे नाव आहे कमवलेलं आहे त्याची कुठेतरी ही पोच पावती आहे. तर छोटीशी बाईट घेतलेली आहे, व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा. भेटूए अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद. विजय चौधरीचं कौतुक करावंशी वाटतं, त्याचं एक कारण आहे विजूने कधीही कुस्तीची मस्ती येऊ दिली नाही अंगी, आणि आई वडिलांचा वारसा कशा पद्धतीने चालवायचा हे विजूपासून शिकलं पाहिजे. कारण ज्यावेळेस कुस्ती आगमन झालं त्यावेळेस असं वाटायचं की विजू कधी काळ आपल्या जिल्ह्याला, जळगाव जिल्ह्याला गदा मिळवून देईल. आमच्या वडिलांचं बरंच वर्ष असं स्वप्न होतं की बा महाराष्ट्र केसरी का होत नाही अशी त्यांना खंत होती. परंतु त्यांच्या वडिलांचा वारसा चालवत इतर सर्व गोष्टी डोळ्यासमोर ठेवून जळगाव जिल्ह्याला लगातार 3 वेळेस महाराष्ट्र केसरी किताब मिळवून दिला. 6 तारखेला मी ज्यावेळेस इथं आगमन झालं माझं, तर त्यावेळेस मी गेटमध्ये आल्यानंतर मला अतिशय आनंद झाला. विजयच्या नावाने गॅलरी तयार झाली की आपल्या एक ग्रामीण भागातला पैलवान कुठपर्यंत पोहोचू शकतो. त्यानंतर आत्ता स्पर्धेशामध्ये पोलीस डिपार्टमेंटमध्ये सुवर्णपदक मिळवून भारताचा मान उंचावली, त्याचबरोबर आता त्याची हिंद केसरीची सराव चालू आहे. कोणी म्हणतं की बा लग्नानंतर पैलवान कुस्ती करत नाही, पण विजूचा एक आदर्श जर डोळ्यापुढे ठेवला की बा कुस्ती लग्नानंतर कशी करू शकता बा, त्यानंतर त्यांनी परदेशात जाऊन सुवर्णपदक मिळवलं आणि आता चालू परिस्थितीमध्ये हिंद केसरीची रियाज करत आहे. त्यांना पुढील वाटचालीसाठी जळगाव जिल्हा कुस्ती संघ महाराष्ट्र संघ कुस्ती संघाच्या हार्दिक शुभेच्छा. मी सुनील देशमुख, धन्यवाद.